बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा. बोरगाव येथे एकास कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील एका युवकास कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आल्याने पुन्हा परिसरात खळबळ माजली आहे. सदर 24 वर्षीय युवक काही दिवसांपूर्वी दारू विक्रीच्या कारणावरून हिंडलगा जेलमध्ये कैद होता. जाण्या अगोदर त्याचा स्वॅब आरोग्य विभागाकडून काढून पाठविण्यात आला होता. तोच स्वॅब आता पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्याने कालच जामीन मिळालेल्या त्या रुग्णांना पुन्हा आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. संबंधित रुग्णाच्या प्राथमिक संपर्कात त्याची आई, काही पोलीस व मित्र परिवाराले असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर तो राहत असलेला परिसर प्रशासनाने सील डाऊन केला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासन व आरोग्य खात्याची धावपळ सुरू असून ते कुटुंब राहत असलेली गल्ली सील करून तिथे सॅनिटायझरची फवारणी नगर पंचायतीच्या वतीने करून सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत मुख्याधिकारी PB देवमाने यांनी भेट देऊन पाहणी केली. संबंधितांना योग्य खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. या परिसरातील सर्व मार्ग 14 दिवस बंद केले असून या मार्गावरील संपूर्ण ये जा बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी मुख्याधिकारी परशुराम देवमाने, आरोग्य अधिकारी संजय राऊ केदारी, महसूल निरीक्षक संजय नेमन्नवर, उपपोलीस निरीक्षक SS पाटील, तलाठी उमेश कोळी, सहाय्यक पोपट कुरळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. आनंद बम्मन्नवर, KNN सिटी न्यूज, निप्पाणी.